लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची एकोणतीस गाव संवाद बैठक बुधवारी झाली ही बैठक समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्यांनी मी दिबांचा पाठीराखा आहे प्रसंगी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देईन पण नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहीन असे आश्वासन दिले नवी मुंबईत झालेल्या या बैठकीत चोवीस जून या दिबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शन आंदोलन होणार असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले यावेळी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ग्रामस्थ हेच जमिनीचे मालक आहेत त्यांनी गाव कमिटीच्या गावनिहाय गठन समित्या कराव्यात त्याप्रमाणे शहरातील सर्वच नागरी नोड आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या रहिवासी आणि जागा मालकी हक्कासाठी एकत्रित राहावे जेणेकरून कुणीही शहरातला भूमिपुत्र आणि रहिवासी नागरिक भाडेकरू होणार नाही असे ठणकावून सांगितले तर समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामकरण आणि भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सर्वांनी एकत्र या अन्यथा असुनीनाथ नाथ मी अनाथ अशी गत होईल त्यामुळे आपल्या भावी पिढीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन पुढील महिन्यात चोवीस जूनच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन केले या बैठकीला माजी खासदार डॉ संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक कृती समितीचे सदस्य दशरथ भगत डॉ राजेश पाटील ओबीसी नेते राजाराम पाटील मनोहर पाटील दीपक पाटील कॉम्रेड भूषण पाटील जे डी तांडेल माजी नगरसेविका फशीबाई भगत वैजयंती भगत शैलेश घाक ॲडव्होकेट शिल्पा पाटील विनोद म्हात्रे उत्तम म्हात्रे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते चोवीस जूनचे आंदोलन हे पुनश्च एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारला इशारा देणारे असणार आहे एक लाखाहून अधिक आगरी सागरी आणि शहरातील भूमिपुत्र येत्या चोवीस जून रोजी एकजूट होऊन दाखवणार आहेत